तिथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हा न्यायालयानं दिलासा दिला. शेतकरी आंदोलनादरम्यान तुपकर यांच्यावरील विविध गुन्ह्यातील जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना जिल्हा न्यायालयानं रविकांत तुपकर यांचा जामीन कायम ठेवत त्यांना दिलासा दिला आहे. बुलढाणा जिल्हा न्यायालयानं तुपकरांचा जामीन कायम ठेवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली. आता या लोकसभेच्या निवडणुकीत नव्या दमानं उतरणार असून ज्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा कट रचला होता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे. ज्यांनी हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या सत्तेचा गैरवापर करून जमवल्या त्या लोकांना आमच्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्हाला जो जनाधार मिळतोय, पाठिंबा मिळतोय, त्यामुळं त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे. ते बावचळल्यासारखे वागतायत, त्यामुळं त्यांनी सरकारी व्यवस्थेचा गैरवापर करून मला तुरुंगात टाकायचा डाव त्या ठिकाणी रचला होता. पण तो तुरुंगात टाकायचा डाव न्यायव्यवस्थेमुळे त्यांचा हनून पडला गेला. आता रोक सके तो रोकलो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.